ईजे न्यूज में आपका स्वागत है। नांदेड़ में चल रहे बीजेपी के इच्छुक उम्मीदवारों के इंटरव्यू में देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघ के लिए श्री धोंडीबा कांबड़े ने भी भारतीय जनता पार्टी से टिकट की मांग करते हुए आज उन्होंने नांदेड़ में बीजेपी के मंत्री रंजीत पाटिल को अपना इंटरव्यू दिया। इस अवसर पर उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघ में शैक्षणिक और रोजगार दो चीज़ों को मैं प्राधान्य दूंगा। देखिए ये रिपोर्ट। देगलूर बिलोली मतदार संघातून आज माझा इथे इंटरव्यू झालेले आहे मंत्री महोदय रंजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझा इंटरव्यू झालेले आहे। देगलूरसाठी सर्वप्रथम मी रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, त्यानंतर शिक्षण शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी आपला प्रयत्न राहील आणि देगलूरला मेडिकल कॉलेज यासारखे जे वस्तू आहेत मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील। या देगलूर आणि बिलोली तालुक्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होता येईल त्या दृष्टीनं पाणी आवडा पाणी जिरवा ही देगलूर नगरपालिकेला मांजरा नदीचे पाणी शुद्ध फिल्टर करून देण्याचं संकल्प आहे। यासाठी माझे जे प्रयत्न राहतील देगलूर आणि बिलोलीसाठी ते सर्व लोकांसाठी सुखदायक रोड असेल या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि मला जर लोकांनी भरभरून साथ द्यावं यासाठी मी आज इथे माझी इंटरव्ह्यू दिलेली आहे। या इंटरव्ह्यूमध्ये माझं पक्षानं भारतीय जनता पक्षाने माझी तिकीट देऊन या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संधी दिल्यास मी संपूर्ण दोन्ही तालुक्याचा विकास करीन। या मतदारसंघामध्ये सर्व धर्म समभाव आणि या देगलूर तालुक्यामध्ये मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी व इतर मायनॉरिटी या समाजाला सर्वसाधारण समाजाला घेऊन मी चालण्याचा प्रयत्न करतो आणि विकास करण्यासाठी मला संधी द्यावी एवढं बोलून माझे दोन शब्द संपले। जय हिंद।